जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या 4th वर्धापन दिनानिमित्त स्मार्ट लीडर पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या व्यक्तिमत्वांचा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व संपादक सुकृत खांडेकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. कोळशातून बाहेर निघाल्यानंतर जोपर्यंत घाव सोसून सोन्याच्या कुंदनात जात नाही तोपर्यंत त्याला कोणी हिरा म्हणत नाही. तसंच अफलातून कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांना जोपर्यंत आपण समाजासमोर आणत नाही तोवर त्यांचा खरा सन्मान होत नाही. हाच हेतू समोर ठेवून सिंधुदुर्ग लाईव्हनं आपल्या 4th वर्धापन दिनी स्मार्ट लीडर पुरस्कार प्रदान केले. यातला पहिला सन्मान होता तो आमदार नितेश राणे यांना. युवकांचं स्फूर्तीस्थान म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. आजच्या युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी उभारलेलं नेटवर्क आणि आजवर अभ्यासपूर्ण मांडलेले प्रश्न यामुळे हे नेतृत्व युवकांच्या पसंतीचं आहे. त्यांनी केलेली यशस्वी आंदोलनं इथल्या सुस्त यंत्रणेला जाग आणणारी आहेत. टाळ्यांच्या प्रचंड गजरात आमदार नितेश राणे यांना सुकृत खांडेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केलं. मनापासून आपला अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटच्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. आपण मला जो स्मार्ट लीडर जो अवॉर्ड निश्चित केला यासाठी मी मनापासून आपले आभार व्यक्त करेन. खरं म्हटलं तर हा अवॉर्ड माझ्या राजकीय आयुष्यामधला हा पहिला अवॉर्ड आहे. आमच्यासाठी चळवळीमध्ये आणि आक्रमक असलेले कार्यकर्त्यांना पण अवॉर्ड मिळू शकतो त्यांचा मला आश्चर्याचं दुःख करता लागले नाही. पण हा अवॉर्ड घेत असताना आणि आपण जो मान सन्मान जो आम्हाला दिलेला आहे मला दिलेला आहे, मी एका ग्रेट लीडरचा कार्यकर्ता असला म्हणून मला आज स्मार्ट लीडर अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणून मी माझ्या राणे साहेबांना माझ्या नेतृत्वाला हा अवॉर्ड ते सगळं श्रेय देईन. कारण का राजकीय प्रवास करत असताना किंवा राजकीय प्रवासाच्या सुरुवातीला मला सुरुवातीला एक रफ लीडर म्हणून माझे अवॉर्ड माझा एक ओळख तयार झाली होती. रफ लीडर ते स्मार्ट लीडरचा हा प्रवास हा माझ्यासाठी काय सोपा नव्हता. आणि ते करत असताना असंख्य चांगले वाईट अनुभव आले. राजकारणामध्ये असंख्य लोकांकडून शिकायला मिळालं, चांगले सहकारी मिळाले आणि प्रेम करणारी जनता मिळाली. म्हणून आज इथपर्यंत पोहोचू शकलो अशी माझी भावना आहे. स्मार्ट लीडर बनत असताना असंख्य जे तरुण जे या क्षेत्रामध्ये येऊन पाहत आहेत, आम्ही जेव्हा तरुण या राजकीय आणि समाजकारण या क्षेत्रामध्ये येतो सामान्य जनतेचा आमच्याकडून वेगळ्या अपेक्षा असतात. आम्ही काहीतरी चौकटीच्या बाहेर जाऊन काहीतरी प्रयत्न केले पाहिजे, काही प्रयोग केले पाहिजे. पारंपरिक जे कार्यक्रम चालतात त्याच्या पुढे जाऊन आम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे, त्याच्या जेणेकरून वेगळं एक चित्र महाराष्ट्राच्या समोर आणि देशासमोर उभं राहू शकतं अशी अपेक्षा साधारण जनतेकडून असते. आणि ती अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते हे सतत करत असतो. आणि त्याच प्रवासामध्ये जेव्हा आपल्यासारख्या चॅनल आणि सहकारी जेव्हा असे पुरस्कार देतात किंवा असे अशी ओळख आम्हाला देतात तेव्हा पुढच्या काम करत असताना निश्चितपणे स्फूर्ती आणि ताकद भेटते, ऊर्जा भेटते. म्हणून आपल्या सगळ्या आपल्या चॅनलला सिंधुदुर्ग लाईव्हला मी मनापासून आपले आभार मानेन. सिंधुदुर्ग लाईव्ह हे गेली 4 वर्ष हे साधं चॅनल आज आपण राहिलेलं नाही आहे, पण आमच्या आयुष्याचा एक भाग राहिलेला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आमच्या व्हॉट्सअपमध्ये सिंधुदुर्ग लाईव्हची बातमी वाचल्याशिवाय लोक उठत नाही आणि लोक झोपतच नाही. आणि हे आमच्या सिंधुदुर्गाची वस्तुस्थिती आहे. आणि ह्या गेल्या 4 वर्षामध्ये जो आपला प्रवास आहे तो जसा सागर आपण विचार मांडत असताना आपण जसं सांगितलं हा काही सोपा प्रवास नव्हता. असंख्य अडचणी आपल्या लोकांच्या समोर आल्या, काही अडचणी या मलाही माहिती आहेत, पण तरीही आपण ज्या खंबीर पद्धतीने आणि ज्या ताकदीने
आपण लढलात आणि एक चांगला चॅनल, दर्जेदार चॅनल, जे चांगलं बातम्या लोकांपर्यंत पोहोचवतात, प्रभावी बातम्या लोकांपर्यंत पोहोचवतात, सिंधुदुर्गाच्या विकासामध्ये हातभार लावतात, असे बातम्या आपण पोहोचवणार असल्यामुळे एक वेगळी विश्वासार्हता आपल्या चॅनलबद्दल तयार झालेली आहे. लोक फार आशेने आपल्याकडे पाहत आहेत. लोकांना माहीत आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आणि आमच्या जिल्ह्याच्या भविष्याला न्याय भेटेल. म्हणून आपण असंच सातत्याने आणि प्रामाणिक पद्धतीने आपण काम करत राहो. आज या धावपळीच्या जीवनामध्ये, डिजिटल दुनियामध्ये, या 4 वर्षामध्ये असंख्य नवीन चॅनल आले ज्यांनी आपल्याबरोबर स्पर्धा करायला प्रयत्न केले. खांडेकर साहेबांना सांगेन की साहेब, पहिले आपण पत्रकार घडत असताना बघत होतो, आजकाल संपादक पण 1 तासामध्ये बनायला मिळतो आणि असंख्य संपादक हल्ली आता 2-2 तासामध्ये तयार होतात आणि असा अनुभव आम्ही आज सिंधुदुर्गामध्ये घेतोय. आज आमच्याकडे पत्रकार कमी आहेत पण संपादक जास्त झाले असल्यामुळे आम्ही नेमकं बोलायचं कोणाला आणि दुखवायचं कोणाला ही अडचण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या समोर झाली आहे. पण तरी पण या पूर्ण या गर्दीमध्ये आम्हाला सगळ्यांना विश्वास, राजकीय कार्यकर्ते म्हणून आणि समाजाचे घटक म्हणून आम्हाला माहीत आहे की सिंधुदुर्ग लाईव्ह आज नेहमी आम्हाला न्याय देणार, सिंधुदुर्गाला न्याय देणार. म्हणून मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. अशीच वाटचाल आपण सुरू ठेवा. आपल्या या वाटचालीमध्ये आपले सहकारी म्हणून आम्ही नेहमी आपल्या बाजूला उभे आहोत एवढी शुभेच्छा देतो आणि इथेच काम करणार. यानंतर उद्योग आणि राजकारणातलं लक्षवेधी व्यक्तिमत्व म्हणून आमदार वैभव नाईक यांचा स्मार्ट लीडर पुरस्कारानं गौरव करण्यात आला. उद्योग क्षेत्रात सातत्यानं पुढचं पाऊल टाकणारं हे व्यक्तिमत्व राजकारण आणि समाजकारण यात काम करताना वाडीवस्तीपर्यंत थेट नेटवर्क असलेले हे नेते अनेक उपक्रमांच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रगतीसाठी ते देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांना स्मार्ट लीडर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. सर्वप्रथम तुम्हाला चौथ्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक याच्या शुभेच्छा देतो आणि त्याप्रमाणे शहरामध्ये, देशामध्ये माध्यम या ठिकाणी वाढत चालले आहे, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या छोट्याशा जिल्ह्यामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग लाईव्हने अल्पावधीतच वाड्यावस्तीपर्यंत या ठिकाणी चॅनल पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. भविष्यात सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन दृष्टीने असू देत, औद्योगिक दृष्टीने असू दे किंवा सहकार्य दृष्टीने असू दे, या चॅनलच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती या प्रकारामध्ये निश्चित या ठिकाणी होईल आणि सिंधुदुर्ग लाईव्हचा त्यामध्ये मोठा आधार असेल. त्या अर्थाने राजकीय कार्यकर्त्यांना सुद्धा, सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा आपण केलेल्या कामांची या ठिकाणी पोचवत जनतेपर्यंत पोचण्याचं काम या ठिकाणी सिंधुदुर्ग लाईव्हचा चॅनल निश्चित करत आहे आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये, माझ्या राजकीय यशामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग लाईव्हचा सुद्धा मोठा आधार आहे. आणि या प्रकारामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आम्ही केलेल्या कामांचं यश या ठिकाणी निश्चित या पुस्तकामध्ये येईल या ठिकाणी व्यक्त करतो आणि सिंधुदुर्ग लाईव्हने या ठिकाणी मला पुरस्कार दिला. त्या अर्थाने चॅनलच्या माध्यमातून पुरस्कार आणि पहिल्याच भेटीमध्ये खाडेकर साहेबांच्या पुरस्कार हा अत्यंत चांगला योग आणि शिवजयंतीच्या दिवशी हा पुरस्कार. त्या अर्थाने राजकीय व्यक्तीला पुरस्कारापासून लाभ व्हावा लागतो, परंतु आपण हा पुरस्कार देण्याचा संवाद केला त्यामध्ये आपण मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या कार्यकर्तृत्वानं या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं ते जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी. सिंधुदुर्गातल्या वाडीवस्तीपर्यंत बँकेच्या योजना पोहोचवून त्यांनी सहकाराचा उद्देश यशस्वी केला. सहकाराला कॉर्पोरेट लुक दिला, खाजगी बँकांना स्पर्धेत खूप मागं टाकलं आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला एक नवं रूप दिलं. त्यांना सहकार क्षेत्रासाठीच्या स्मार्ट लीडर सन्मानानं गौरवण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज त्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने सहकार क्षेत्रात जे आमच्या बँकेने कामकाज केलं त्याबद्दल त्याने एक स्मार्ट लीडर म्हणून त्याने पुरस्कार दिलेला आहे आणि आम्ही केलेल्या कामाची दखल आज असलेल्या सोशल मीडियाने घेतली
त्याबद्दल या चॅनलचा मनपूर्वक धन्यवाद देत राहतो. 95 पासून राणेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असतेवेळी 97 मध्ये प्रत्यक्ष कणकवली तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून एक संचालक म्हणून सहकार क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. आणि निश्चितच राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा सहकार क्षेत्र असेल, या तिन्ही क्षेत्रामध्ये आज सहकार क्षेत्रामुळे आज सर्वसामान्य माणसांपर्यंत किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे सहकार क्षेत्र आहे. आणि विशेषतः या सहकार क्षेत्रात काम करत असतेवेळी जिल्ह्याचे जे शिखर संस्था म्हणून सन्माननीय राणेसाहेबांनी 2008 मध्ये त्या जिल्हा बँकेचं नेतृत्व केलं किंवा राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी बँकेचं संचालक मंडळ आलं आणि 2008 पासून त्या जिल्हा बँकेचं असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारांना एका उच्च टप्प्यावरती घेण्याचं काम ज्या काही सूचना सन्माननीय राणेसाहेबांनी दिल्या की जिल्हा बँकेचा नफा किती आहे यापेक्षा सर्वसामान्य लोकांना बँकेच्या माध्यमातून कोणत्या सुविधा मिळणार किंवा असलेल्या जिल्ह्यातील लोकांचं दरडोई उत्पन्न कसं वाढणार यासाठी त्यांनी ज्या काही मार्गदर्शक सूचना दिल्या त्याप्रमाणे जिल्हा बँकेने कामकाजाच्या सर्व संचालक मंडळाने चालू केलं. आणि विशेषतः जिल्हा बँक ही जवळजवळ जिल्ह्यातील असलेल्या 1500 सहकारी संस्थांची शिखर संस्था म्हणून काम करत असतेवेळी आज असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण करण्याचं या ठिकाणी काम आज सहकार क्षेत्राच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि त्याचे सोशल मीडिया असेल किंवा सिंधुदुर्ग लाईव्हने जी आज आमची दखल घेतलेली आहे ते दखल घेतल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि निश्चितच या पुरस्कारामुळे सहकार क्षेत्रामध्ये अजून चांगलं निपक्ष असं काम करण्याची एक प्रेरणा या चॅनलमुळे आम्हाला मिळालेली आहे. आणि भविष्यात आज असलेल्या चॅनलच्या पुरस्कारामुळे सहकार क्षेत्रात आमच्याकडनं चांगलं काम होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून पुन्हा एकदा चॅनलच्या वडा समितीला मी शुभेच्छा देऊन माझ्या मित्रांना थांबवतो. ज्यानंतर सन्मान करण्यात आला तो सामाजिक न्याय आणि विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मालवणच्या सुनबाई ॲडव्होकेट सौ हर्षा चौकेकर यांना. महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरत त्यांनी संघर्ष केला. सामाजिक न्यायासाठी त्या आपल्या कार्यकर्त्यांसह सदैव तत्पर असतात. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतरचा पुरस्कार होता तो सामाजिक कार्यासाठी. या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं ते माजी सनदी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उल्हास देसाई यांना. आपली नोकरी सांभाळून गावच्या विकासासाठी ग्रामस्थांच्या सहकार्यानं त्यांनी विविध प्रकल्प राबवले. ग्रामस्थांच्या एकीतून गावचा विकास कसा करावा याचा आदर्श श्री देसाई यांनी घालून दिला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आम्ही शासकीय नोकरी करत असताना एक सामाजिक जबाबदारीची जाण घेऊन एक गावातले उणिवांचा यथायोग्य अभ्यास करत होऊन गेली 40 वर्ष या ठिकाणी कार्य केलेली आहे. देव्य ग्रामस्थ ज्या संस्थेमुळे मला हा सन्मान मिळाला त्या देव्य ग्रामस्थ हितवर्धक संघ मुंबई या संस्थेला मी सलाम करतो. त्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी मला हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर हा पुरस्कार आहे की माझी आईची प्रेरणा. दुसरी गोष्ट गावातल्या उणिवांचा जो यथायोग्य अभ्यास करून ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या निश्चित स्वरूपाच्या आहेत आणि त्या परिपूर्ण झाल्या तर त्याचा आनंद मला वेगळा मिळतो. माझ्या या वाटचाली सगळं राजकीय क्षेत्रातली अनेक मंडळी मदत सहकार्य केली. नारायण राणेसाहेब असो किंवा
पालकमंत्री असो सध्याचे किंवा शिवराम दळवी साहेब असो किंवा अन्य गोविंदराव सावकर पण आवर्जून मला या ठिकाणी ओळखतात, परंतु सतत सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवू, प्रत्यक्ष कठली अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेतून गेली 40 वर्ष हे कार्य केले आहे. आणि परवा मंगल कामत या माझ्या घरी अचानक आले आणि त्यांची टीम आली. मी म्हटला हा पुरस्कार एवढा मी काही मोठा नाही, परंतु एक सामाजिक जबाबदारी जे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्यात मिळालं, त्याचप्रमाणे माननीय आमदार गुरुनाथ देसाई हे आमचं प्रेरणास्थान आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या नैतिक पाठिंब्यातून सामाजिक गेली 40 वर्ष या विभागात काम करतो. सरचिटणीच्या पदावर आहे आणि त्या पदावर काम करत असताना सकृत खांडेकर साहेबांच्या हस्ते माझा हा दुसरा सन्मान आहे, कारण आदर ग्रंथमित्र पुरस्कार राजमाता राणी सरकार यांच्या मार्फत पहिला मिळाला, नंतर विश्व समता सहकार संगमेश्वरलाही मिळाला आणि खेडचे विजापुराचे, आणि हा माझा चौथा सन्मान या पत्रकारितेने घेतला, त्याबद्दल मी त्यांना सगळ्या टीमला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. फळबाग वाढवताना खूप कष्ट घ्यावे लागतात, झाडांना मुलांप्रमाणे जपावं लागतं. हे कार्य करणारे शेतकरी दत्ताराम शेटकर यांना फळबाग क्षेत्रासाठी स्मार्ट लीडर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हे अवघं कुटुंब या कार्यात गुंतलंय. फळबाग कशी जपावी याचं हे खूप चांगलं उदाहरण शेटकर यांच्या रूपानं पाहायला मिळालं. यानंतर कृषी क्षेत्रासाठी चंद्रशेखर देसाई यांचा स्मार्ट लीडर सन्मानानं गौरव करण्यात आला. देसाई यांनी डोंगर क्षेत्रावर सुमारे 150 एकरात मोठ्या कष्टानं काजूबाग फुलवली आहे. आपल्या कार्यातून त्यांनी गावातच रोजगार निर्मितीचा एक चांगला आदर्श उभा केलाय. सन्मान स्वीकारल्यानंतर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. सुदैवानं माझा आज वाढदिवसही होता आणि त्यामुळे घरात सत्यनारायण महापूजा होती. वाढदिवसाचा कार्यक्रम फॅक्टरीमध्ये 5 वेळेपर्यंत चालला होता मिरवणूक आली, त्यामुळे गोव्याला जाऊन पूजा करून त्याबरोबर महाप्रसाद घेतला आणि इथं आला. त्यामुळे थोडीशी दिलगिरी, कारण आपल्या या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता आलं असं तर अजून चांगलं झालं असतं. तुमच्या टीमचंही या ठिकाणी अभिनंदन जाहीर करतो आहे की जी जागा बघण्यासाठी तुमची टीम गेली होती तर त्या खरोखर टीमचं पण कौतुक करायला पाहिजे, कारण गाडी जरी गेले तरी त्या एक अत्यंत डोंगराळ अशा भागामध्ये तुमच्या भागामध्ये तुमची संपूर्ण टीम फिरली. मला वाटतं 3 ते 4 तास फिरून म्हणजे प्रत्यक्ष फिरून या टीमने काम केलं, कारण शेतकरी म्हणून ती फिरतोय मला सहज वाटतंय. परंतु अशा या चांगल्या वातावरणामध्ये राहिलेली मंडळी त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी घर दुपारी उन्हामध्ये संपूर्ण दिवसभर आमच्याबरोबर मी भाकरी खाऊन आमच्या त्या शेतामध्ये त्या ठिकाणी शूटिंग केलं, ती मुलाखत घेतली. खरोखर माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याला तो क्षण आणि हा क्षण अत्यंत मोलाचा आणि अभिमानाचा सुद्धा आहे. त्यामुळे मी माझ्या परिवारातर्फे सिंधुदुर्ग लाईव्हचा अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. आणि असंच माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला आपण प्रोत्साहित करून उत्तेजित करून त्यांना प्रोत्साहन द्यावं भविष्यामध्ये अशी माझी आपल्याकडून अपेक्षा आहे. पुन्हा एकदा आपला सर्व सुरू लाईव्ह या परिवाराचं चॅनलचं मी मनापासून आभार मानतो आणि हा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद देतो.